रन मिळालेला आहे लायन्सला 22 च्या रूप मध्ये। बैट बैट नाही, ओके सर, अंपायरचा इशारा आले, बैट नाही आहे। आणि उंच रन मारण्याचा प्रयत्न, बघायचा कॅच होऊ शकतो, पण खूप सोपा असा झेल सोडलेला आहे इथे निलेश नान्ने यांनी, बघायचं आहे। 3 रन मिळालेले आहे, खूपच सुंदर क्षेत्ररक्षण, कुंदन ठाकूर यांचं पूर्णपणे बॅकअप केलेलं आहे, बाउंड्री लाईनशी जुळवून धावत होते, त्यांनी खूप खबरदारी घेतली की चौका गेला नाही पाहिजे, आणि खूपच सुंदर क्षेत्ररक्षण कुंदन ठाकूरद्वारे निलेश नान्ने यांनी सोपा झेल सोडलेला आहे। 3 रन जुबेरचा पुढचा चेंडू डॉट होता, बंटी वानखेडे यांना या ओव्हर मध्ये 2 वेळा बीट केलेला आहे त्यांनी। आणि सुंदर शॉट, बंटी वानखेडे यांचं जितकं कौतुक करावं इतकं कमीच, खूपच सुंदर शॉट, पूर्व नियोजित शॉट होता, आणि खूपच सुंदर रित्या टोलवलेला लेग साइडला, बॉलरचा स्विंग कव्हर केला आणि मारलेला आहे तिकडे अतुल कडू अतुल भोगे यांच्या शेतात। नव्या बॉलवर पॉवर प्लेचा पूर्ण फायदा घेत आहेत बंटी वानखेडे आणि प्रफुल पवार, प्रफुल पवार यांना आज बढती देण्यात आलेली आहे। आणि पुन्हा सुंदर शॉट, रिव्हर्स स्वीप, खूपच सुंदर शॉट, बाउंड्रीच्या बाहेर बाउंड्री जवळ अडवलेला आहे, 3 रन इथं घेतलेले आहेत, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, आणि इथे एक पहिला ओव्हर पूर्ण झालेला असून 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर 11 रन। आणि बंटी वानखेडे अतिशय जोशात, घुटना टेक, तमाशा टेक, 5 चेंडू मध्ये 8 रन काढलेले आहेत बंटी, नवीन बॉलर, खूप सुंदर फलंदाजी केली आहे बंटी यांनी, आता तितकेच हुशार आणि चतुर गेंदबाज आलेले आहेत विक्रांत पत्रे, कॅप्टन आर आर चे, ओ यांच्या समोर बंटी भाऊच काही चाललेलं नाही आहे, रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न त्यांनी फसवलेला आहे, 22-6 रन, ओ लेग 22 पत्रे यांचा पुढचा चेंडू प्रफुल पवार यांना, आणि उंच रन मारलेला आहे, वाट पाहत होते त्या चेंडूची, वाट पाहत होते प्रफुल पवार, खूपच सुंदर, मामा म्हणतात त्यांना, खूपच सुंदर असा शौकार, बॅट फुटवर वाट पाहत होते त्या बॉलची, सुंदर असा चौकार, आणि वाईट चेंडू, विक्रांत पत्रे खूप हुशार चतुर आणि चालाक गेंदबाज आहेत, आणि मागच्या साईडने स्टंप उडवलेला आहे, माझं बोलणंही पूर्ण व्हायचं होतं,
आणि त्यांनी स्टॉप उडवला मागच्या साईडनं. त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत आकाश आकाश मोरे आहे ना. आकाश मुळे लेफ्ट हँडेड बॅट्समॅन खूपच सुंदर फलंदाजी करतात, सुंदर गोलंदाजी करतात, एक ऑलराऊंडर आहेत परफेक्ट. थँक्यू डीजे. आकाशमुळे नवीन बॅट्समन स्ट्राईकवर येण्याचा हा नवीन नियम चालू झालेला आहे, त्यामुळे नवीन फलंदाज स्ट्राईकवर आलेले आहेत. विक्रांत पत्रे सुंदर चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर डॉट. विक्रांत पत्रे यांनी खूपच सुंदर अशी विकेट काढली होती, त्यांनी अनुमान लावलेलं होतं, एक चेंडू वाईट टाकला त्यांनी त्या विकेटसाठी, पण त्यांनी पुढचा चेंडू बरोबर निशाण्यावर टाकून बोल्ड घेतला त्यांना मागच्या साईडने. खूपच चालाक आणि चतुर बॉलर आहेत विक्रांत पत्रे, यांनी आपल्या चालाकीचं प्रदर्शन इथे केलेलं आहे. त्यांनी पहिला विकेट मिळवून दिलेला आहे आपल्या टीमला. पहिल्याच ओव्हरमध्ये निलेश नांदे यांनी एक छोटासा सोपासा झेल सोडला होता, तो त्यांना महाग पडला नाही. सुंदर शॉट, एक सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट करत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये जो हमला केला होता बंटी वानखेडे आणि प्रफुल पवार यांनी, दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 रन झालेले आहेत. शतक घेऊन येत आहेत कुंदन ठाकूर. सुंदर गोलंदाजी करतात कुंदन ठाकूर. आताच पहिल्यांदा त्यांनी उत्तम प्रकारचे क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन इथे केलं होतं. वॉर्म अप करत आहेत. आणि उंचावून मारण्याचा प्रयत्न, इथं कॅच होऊ शकतो, पासा झेल सोडलेला आहे, एक रन सुद्धा मिळालेला आहे. या प्रकारचे झेल जर सोडाल तुम्ही तर इथे चुकीला माफी नाही. 10 ओव्हरचा खेळ आहे, 10 ओव्हरमध्ये तुम्ही असे 1 किंवा 2 जर झेल सोडले चांगल्या फलंदाजाचे तर ते त्यांचा दिवस घडवून आणतात.
आणि उंचावून टोलवलेला आहे चार रन साठी. खूपच सुंदर फलंदाजी आकाश मुळेची. सुंदर खेळाडू आहेत आकाश मुळे. त्यांच्या शरीर यष्टी होऊन असं वाटत नाही इतकी इतकी सुंदर फलंदाजी करतील. पण खूपच लंबा शॉट मारलेला आहे नवीन चेंडूला. नवीन चेंडूला इतक्या दूर टोलवण्याची त्यांची ताकद आहे. और सुंदर असा चेंडू रन आउट चा हा चान्स. खूप सुंदर फिल्डिंग करत आहेत माझे शुभम धनजोडे यांचे सुंदर क्षेत्ररक्षण. रिवर्स स्वीपचा प्रयत्न. रिवर्स स्वीपचा प्रयत्न इथं फसलेला आहे. बंटी वानखेडे. बंटी वानखेडे सुंदर अस एक एक रन चोरून चोरट्या धावा काढत आहेत इथे दोनही फलंदाज. मधात एखादा चांगला चेंडू मिळाला तर चौकारही मारत आहेत. खूप सुंदर फलंदाजी करतायत. कुंदन ठाकूर यांनी एक चेंडू जर सोडला तर सर्व चेंडू उत्कृष्ट टाकलेले आहे. बांधून ठेवलेला आहे तो फलंदाजांना. पहिल्या चेंडू मध्ये त्यांना सफलता मिळाली. हा दोघा जणाच्या मधातून मारलेला आहे. दोन फिल्डरच्या मधातून मारलेला हा चौकार. पहिल्याच चेंडू मध्ये कॅच सोडला होता. अकरा रन आले या ओव्हर मध्ये. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. अकरा रन्स आलेले आहेत या ओव्हर्स मध्ये आणि स्कोर वाढतोय 30 रन. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर 30 रन्स. आज आकाश दिघाडेंच्या जागी आदेश कुलकर्णीला घेण्यात आलेला आहे. एक बदलाव घेऊन खेळत आहे विक्रांत प्रात्रे. त्यांचे मुख्य गोलंदाज अजून आलेले नाही आहेत निलेश नान्ने गोलंदाजीला. आज त्यांनी वेगळी स्ट्रॅटेजी वापरलेली आहे. जी जुबेर यांचा वैयक्तिक दुसरा ओव्हर आणि टीमचा चौथा ओव्हर. निलेश नान्ने यांनी आपलं शतक जे नंतर येणारे फलंदाज आहे यांच्यासाठी राखून ठेवलेलं दिसतंय. प्लॅन प्रत्येक टीमचा आपला आपला प्लॅन चालू असतो. व्यूहरचना चालू असते आणि सर्कल आता खुललेला आहे. बंटी वानखेडे सिंगल सिंगल रन घेऊन आपल्या टीमला स्कोर वाढवत आहेत. तसं 3 ओव्हर समाप्त झालेले आहे. आता बॉल हळूहळू जुना होईल आणि इथून आता रनसंख्या वाढेल. बंटी वानखेडे यांनी सिंगल डबल काढून आकाश मुळे यांना स्ट्राईक दिल्यास उत्कृष्ट इथे खेळ पाहायला मिळेल. धावसंख्या पाहायला मिळेल. बंटी वानखेडे रिव्हर्स स्वीप वगैरे मध्ये सिंगल एखादा चौकार वगैरे खेळून घेतात पण मोठे शॉट नाही आहे त्यांच्याकडे. आणि सुंदर शॉट सुंदर शॉट सुंदर क्षेत्ररक्षण निलेश नान्ने यांचं.
पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, एक रन मिळेल, एक रन मिळेल. सुंदर क्षेत्ररक्षण कुंदन ठाकूर द्वारे. आणि पुन्हा उंचावून मारलेला हा शॉट, बघायचं इथे एकच रन मिळेल. जुबेरचा हा पुढचा चेंडू, स्क्वेअर कट केलेला आहे, गॅप मध्ये टाकण्याचा प्रयत्न, पण गॅप मध्ये न जाता फिल्डरच्या हाती गेला, तरी एक रन घेण्यापासून रोखू शकलेले नाही इथे. जुबेर यांनी रोखून ठेवलेला आहे इथे. पाच चेंडू मध्ये फक्त पाच धावा दिलेले आहेत. दोनही क्षेत्र दोनही फलंदाजांना मोठा शॉट इथे खेळता आलेला नाही. आणि पुन्हा उंचावून वारलेला आहे, आमचं बोलणं खतम होण्यापूर्वीच. खूप लंबा षटकार मारलेला आहे, खूप सुंदर षटक होत इथे. पाणी ड्रिंक्स ब्रेकच्या पहिले आतमध्ये नेऊ नये. लायन्स थँक्यू डीजे. पाच ओव्हरच्या पहिले कोणीही कोणताही खेळाडू आतमध्ये जाणार नाही. आता आर आर चे मुख्य गेंदबाज निलेश नांदने बॉलिंगवर आलेले आहेत. बघायचं आहे काय करतात आपल्या टीमसाठी. बंटी वानखेडे सुंदर साथ देत आहेत आकाश मुळे यांना. बंटी वानखेडे सिंगल घेऊन स्ट्राईक देत आहेत आकाश मुळे यांना. त्यांनी सुंदर फलंदाजी केली आहे, एक षटकार दोन चौकार. आठ चेंडूमध्ये 18 रन्स, सुंदर फलंदाजी आकाश मुळे. नांदने यांचा पहिला ओव्हर. आणि गॅपच्या मधोमध मारलेला हा शॉट, खूपच सुंदर फलंदाजी करतायत बंटी वानखेडे. त्यांच्याकडून अपेक्षा नव्हती, त्यापेक्षा ही सुंदर फलंदाजी करतायत. खूपच सुंदर फलंदाजी करतायत. कॅप मध्ये चेंडू टाकतायत. दोन दोन रन, सिंगल डबल मिळाल्यास पलटून तिकडे रिव्हर्स स्वीप. खूपच सुंदर असं बॅटिंगचं प्रदर्शन. आणि सुंदर शॉट, बघायचं एक रन गेल. रिस्की शॉट होता पण एकच रन मिळाला. नाने यांचा पुढचा चेंडू आकाश मुळे यांना. आडव्या पट्ट्यामध्ये घेतलेला आहे, गॅप मध्ये घेतलेला आहे. सुंदर क्षेत्ररक्षण विक्रांत पत्रे द्वारे त्यांना बॅकअप देत होते. आदेश कुलकर्णी नाव बरोबर.
गोलंदाज क्षेत्ररक्षण विक्रांत पत्रे यांचं बाउंड्रीवर फिल्डिंग करणं सोपी गोष्ट नाही। निलेश नांदनेचा पुढचा बॉल, खूपच सुंदर असा चेंडू डॉट केलेला आहे फलंदाजाला, पूर्णपणे नऊ चेंडू नंतर हा डॉट आलेला आहे, मागच्या नऊ चेंडू मध्ये पहिला डॉट। षटकार, अरे खूपच लंबे लंबे षटकार मारत आहे हा खेळाडू। 25 नंबरचा शर्ट टी-शर्ट घातलेला हा खेळाडू, लंबे लंबे शॉट आणि पुन्हा गॅप मध्ये चौकार। पाच ओव्हर झालेले आहे समाप्त, इथे ड्रिंक्स ब्रेक, त्वरित 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 घेऊन जा। 12वा फिल्डर फक्त ड्रिंक्स ब्रेक ड्रिंक्सच्या बॉटल घेऊन जाईल, तर टी शर्ट घातलेले नाही आहे, ते कोण आहेत? बरं 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 बरं, ओके ओके, तुमचे हे पोहोचलेले आहे आमच्याकडे। आणि आपले कमिटीचे मेंबर्स अंपायर साठी पाणी घेऊन जा लवकरात लवकर। थँक्यू डीजे। खेळाडू वृत्तीचं एक चांगलं प्रदर्शन पाहायला मिळतंय खेळाडूंद्वारे। यानंतर होणार पाच ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर वाढतोय 56 रन, बहुतेक या डीपीएलचा सर्वात मोठा स्कोर पाहायला मिळेल आज। आदेश कुलकर्णी काय चर्चा करतायत त्यांच्या ड्रिंक्स बॉय सोबत बघायचं आहे। आणि त्या मधात मदतच एक ड्रिंक्स बॉय 40 नंबरचे जर्सी प्रदान केलेलं, ठीक आहे सर, ओके। बॉटल सर हातातच राहू द्या ना, त्याला बॉल लागेल एखादा। धन्यवाद। ऋषभ चांडक टीमचा 6वा आणि त्यांचा वैयक्तिक ओव्हर पहिला असा ओव्हर घेऊन येत आहेत, खूप सुंदर गोलंदाजी करतायत ऋषभ। सुंदर शॉट, सुंदर शॉट, आज खूपच सुंदर फलंदाजी करतायत बंटी वानखेडे, त्यांच्या टीमचे खेळाडू बहुतेक। 12 बॉल 30 रन घेऊन खेळतोय हा खेळाडू, त्याचं नाव आहे आकाश मुळे। चांडक यांचा पुढचा चेंडू, खूप वेगवान गोलंदाज चांडक ऋषभ चांडक।
उंचावून मारण्याचा प्रयत्न आणि हा वरून गेला तर चार असेल. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण. एक कॅच सोडला होता त्यांनी सोपासा, त्यांना आता बाउंड्री लाईनवर फिल्डिंगला लावलेला आहे. प्रज्वल गवई और हवा के दिशा में मार दिया है. फ्लिक फ्लिक ऑफ द रिस्क. सेरन सगळ्यात लंबा षटकार. बॉल कळायचा आहे. बॉल आलेला आहे. लवकर लवकर आणि लॉयन्सच्या खेळाडू मध्ये उत्साह. बॉल फेकण्यासाठी सुद्धा उत्साह दाखवत आहेत. आणि आदेश कुलकर्णी यांनी हा कॅच घेतलेला आहे. बाहेरून आलेला चेंडू आणि प्रफुल्ल सयाम आज त्यांच्यामध्ये बालपण आलेलं आहे. आज त्यांचे सर्व ओनर्स लोक अडतीस रनवर नॉट आउट खेळत आहेत. आकाश मुळे सुंदर ऑफ स्टंपच्या बाहेर थोडे कमजोर खेळतात असं वाटतं मला. पण ते काही नाही, ते ऑफ स्टंपला पण वाटत आहे कव्हर मध्ये मारूनच देतील. तीन छक्के आणि तीन चौके मारलेले आहेत आकाश मुळे यांनी. डॉट परने नवा अपील्स केली नाही. ऋषभ ऋषभ करतात कीपिंग. सुंदर कीपिंग करतात ऋषभ ऋषभ ठाकूर. सुंदर फलंदाजी सुद्धा करतात ते. थोडेसे इंजुर्ड असल्याने ते फलंदाजीला येऊ शकले नाहीत. आणि सुंदर बॉल, सुंदर असा कम बॅक ऋषभचा. छक्क्यानंतर एक डॉट आणि एक दोन डॉट टाकले होते. आणि सहा ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर वाढतोय 66 रन. आकाश मुळे सुंदर फलंदाजी करतायत. पाण्याचा पूर्ण ओव्हर झाल्याशिवाय पाणी मिळणार नाही. सहा ओव्हर झालेले आहेत आणि सर्व बलाढ्य हिटर्स बाकी आहेत अजून. लायन्सचे तंबू मध्ये आपल्या वेळेची वाट बघत आहेत. ते पाहत आहेत की बंटी वानखेडे केव्हा आउट होतील आणि आपण आतमध्ये जाऊ. सुरेश मन की बात बता रहा हूं इनके. मन में तो लड्डू फूट ही रहे. मन की बात बता रहा था मैं. ये तो चलते रहता है. उनको भी लग रहा होगा अच्छी. अन्य सुंदर शॉट उंचावून गेलेला आहे. चार रन. बंटी वानखेडे सोळा बॉल मध्ये 18 रन काढलेले आहेत बंटी वानखेडे यांनी. आणि तितक्या चेंडू मध्ये 43 रन काढले आहेत मुळे यांनी. आणि सुंदर शॉट ऑफ साइड ला खेळत नाही असं वाटलं होतं. आणि हा बहुतेक विकेट. सुंदर गोलंदाजी करतात विक्रांत पत्रे.
त्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा एक शानदार विकेट घेतला होता. सुंदर फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांना थँक्यू डीजे. एकोणीस बॉल 43 रन. सुंदर फलंदाजी आकाश मुळे. चार चौकार आणि तीन षटकार त्यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत अभिजित जैन. अभय जैन रिवर्स स्वीप स्वीप आणि पुल यांचे मास्टर. बॉल येण्याच्या पहिलेच क्षेत्र रक्षणाचं इथे फिल्डिंगची रचना करतायत. पहिला चेंडू रिवर्स बंटी वनकडे यांचं डोकं आता वाचलेलं आहे. पहिला चेंडू रिवर्स मारला होता बंटी वानकडे यांच्या डोक्यावर लागला असता चेंडू. या लक्ष ठेवा सुरक्षित रहा. और बहुत बढ़िया बहुत बढ़िया. खूब फास्ट फील्डर आहेत अभिजित. धाव घेतात अभिजित जैन. एक रन घेणे त्यांना पूर्णपणे माहित आहे. खूप चपळ फील्डर आणि सुंदर धावा घेतात ते रनिंग बिटवीन द विकेट मध्ये. विक्रांत पत्रे काय करतायत पुढचा चेंडू. ये तो ऐसा हो रहा है. डॉट विक्रांत पत्रे यांनी खूप चांगला कंट्रोल ओव्हर काढलेला आहे. पहिल्या चेंडू मध्ये चौकार मिळाल्यानंतर एक विकेट पण घेतला आणि फक्त दंजोडे यांची सुंदर फिल्डिंग. ओव्हरची समाप्ती. आणि स्कोर धावसंख्या वाढते 74. फक्त दोन विकेट्स गेलेले आहेत इथे. शब चांडक यांचा वैयक्तिक दुसरा आणि टीमचा आठवा ओव्हर. ऋषभ चांडक यांचा सनसनीत बॉल होता हा. खूप फास्ट बॉलिंग टाकतात ऋषभ चांडक. त्यांच्या शरीर यष्टीहून बारीक आहेत ते आणि पूर्ण वेग टाकतात आपल्या चेंडूमध्ये. हा बंटी आउट होण्याचा पूर्ण प्रयत्न करतायत बंटी पण और आ गए हैं अभिजीत जैन बैटिंग पे. आणि उंचान मारलेला कॅच होऊ शकतो. कॅच घेतलेला आहे सुंदर कॅच. बाउंड्रीवर कॅच घेतलेला आहे.
रन काढून आउट झालेले आहेत अभय जैन, त्यांची जागा घेत आहेत राज दुगलक. सगळे मोठे मोठे हिटर्स आता बाकी आहेत. मागच्या दोन ओव्हर्स मध्ये खूप रॉयल राजपूत यांनी चांगला कमबॅक केलेला आहे. स्वराज यांनी सुंदर कॅच पकडली होती. ऋषभ चांडक तापुडचा चेंडू राजला यॉर्कर चेंडू. खूपच सुंदर कमबॅक केलेला आहे राजस रॉयल राजपूत यांनी. या ओव्हर मध्ये फक्त एक विकेट एक रन दिलेला आहे. चार चेंडू झालेले आहेत. फलंदाजाला येऊन लवकरात लवकर फलंदाजी करणे इतकंही सोपं नाही आहे. आल्या आल्या मोठे शॉट खेळणं. आकाश मुळे जेव्हा फलंदाजी करत होते तेव्हा फलंदाजी ही खूप सोपी गोष्ट असल्यासारखं वाटत होतं, पण आता वेळ बदललेला आहे. रॉयल राजपूतकडे झुकलेला हा थोडासा सामना आणि सुंदर असा कट. एक एक रन घेऊन काहीच होणार नाही बंटी वानखेडे. बावीस चेंडू 23 रन बंटी वानखेडे. एका एंडला रोखून धरलेला आहे. आता शेवटचे षटक आहेत. दोन्ही साईडने आता पॉवर हिटिंगची आवश्यकता आहे. बंटी वानखेडे यांनी या ओव्हर मध्ये फक्त 3 रन दिले ऋषभ चांडक यांनी. एक विकेट एक महत्वपूर्ण विकेट अभिजीत जैन यांचा. आणि कुंदन ठाकूर आपला वैयक्तिक दुसरा आणि टीमचा 9 ओव्हर घेऊन येत आहेत. आणि लॉयन्सचे मेंटोस प्रफुल काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात. आणि त्या दरम्यान और डॉट बहुत बड़ा कंट्रोल ला लिया है. शुरुआत में बड़े चंगे रन बन रहे थे, अभी तो रन निकालना मुश्किल हो गया है. बॉल गेंद चेंज होती रहती है और अब राइट हैंडर्स की हवा ही नहीं है. लेफ्ट हैंडर्स रिवर्स स्वीप लगाने होंगे. राइट हैंडर्स को रिवर्स स्वीप लगाने होंगे. और आदेश कुलकर्णी पॉइंट पे फील्डिंग कर रहे हैं. बहुत बढ़िया खेलते हैं, अपने टीम के लिए एफर्ट लगाते हैं. आणि सुंदर असा शॉट गॅप मध्ये मारलेला आहे. 4 रन मिळू शकतात. प्रज्वल गवई यांचा बॉल अडवण्याचा पूर्ण प्रयत्न केला त्यांनी पण अडवू शकले नाही. आणि स्कोर वाढतोय 82 रन. या डीपीएल चा सर्वात मोठा स्कोर इथे होणार आहे आज असं वाटतंय. आणि सुंदर असा शॉट उधर फिर
फील्डर लगा, फिर इधर मार दिया कवर में छक्का, कवर में छक्का, बहुत बड़ा शॉट होता है कवर में छक्का लगाना, जो बड़ा बेहतरीन बल्लेबाज होता है वही कवर में छक्का लगा सकता है। पहला छक्का लगाए इस टूर्नामेंट का कवर के क्षेत्र में राज तुगलक। स्कोर वाढतो आहे 88 रन। सुंदर फलंदाजी करतायत राज। ओ नो बॉल, एक रन भेटू शकत होता, बंटी भाऊला ते स्ट्राइक वर येऊ देण्याचा मनसच नाही त्यांचा, बंटी भाऊ सिंगलच काढ दिले माहित आहे त्यांना म्हणून राजचा निर्णय बघायचा काय करतात आपल्या टीम साठी। आणि पुन्हा मारलेला ग्राउंड शॉट, दोन रन घेतील बंटी, त्यांचा दुसरा रन, थकलेले आहेत बंटी, सुरुवातीपासून आलेले आहेत। स्कोर वाढतो 91 रन। जस जस टूर्नामेंट समोर जात आहे तस तसे स्कोर वाढत आहेत। आणि पुन्हा आउट, बॅट्समन आउट आहे। यांची विकेट मिळालेली आहे इथे। ओव्हर झाला का? एक चेंडू बाकी आहे। ओर कुंदन भाऊ त्यांचं बरोबर आहे, आता कसं आहे इथे एक बॉल लेट येते ना त्या ह्याच्यावर ॲप वर थोडं लेट येते त्यामुळे ते सुंदरसा कमबॅक म्हणावा लागेल इथे। नाने यांचा वैयक्तिक दुसरा आणि संघाचा शेवटचा ओव्हर। बंटी वानखेडे यांनी खूप सुंदर फलंदाजी केलेली आहे, बघायचं आहे ओपनिंग पासून आलेले आहे, अजूनही आउट नाही केलेले आहेत पुढच्या संघांनी त्यांना। 24 रन मध्ये 24 चेंडू 24 रन। सुंदरसा शॉट, ताशी बघायचा आहे दोन रन घेतात की नाही, आणि दुसरा रन घेतलेला आहे। आणि स्कोर वाढतोय 26 रन बंटी यांचा। क्रिकेट मध्ये एका साईडला उभं राहणं हा सर्वात एक बोल्ड झालेले आहे, बोल्ड झालेले आहेत, एक चेंडू खराब केलेला आहे त्यांची टीमचा। घेतला असता तर ताशी भाऊ आले, आणि कालचे षटकार मारणारे पहिल्या चेंडू मध्ये षटकार आणि सुरुवात करणारे वैभव धनस्कर आलेले आहेत। फिनिशर 7 नंबरची टी शर्ट परिधान केलेले वैभव धनस्कर
ते साई नगरचे धोनी आहेत. खूप सुंदर फलंदाजी करतात. नवीन नियमानुसार फलंदाजाला नवीन फलंदाजाला बॅटिंग वर यायचं आहे. द्रविड द्रविड सारखी इनिंग खेळलेले आहेत बंटी वानखेडे. 25 चेंडू 25 धावा, नाही 26 चेंडू 26 धावा. निलेशचा पुढचा चेंडू उंचावून मारण्याचा प्रयत्न डॉट झालेला आहे. तीन मागच्या तीन ओव्हर्स मध्ये खूप चांगला कमबॅक केलाय रॉयल राजपूत यांनी. जवळपास 110 स्कोअर अपेक्षित होता पण 10 रन्स कमी होईल आता बहुतेक 10 ते 15 रन्स. आणि सुंदर शॉट 2 रन घेतील. बघायचंय निखिल गोडे उर्फताशी एकच रन मध्ये समाधान मानलं. सुंदर शॉट होता गॅप मध्ये टाकला होता आदेश कुलकर्णी यांची. सुंदर क्षेत्ररक्षण. शेवटचे 2 चेंडू बघायचंय स्कोर किती दूर घेऊन जातात. ता
आकाश महापुढचा चेंडू स्वीप केलेला आहे, स्वीप केलेला आहे। जितकी सुंदर फलंदाजी केलेली आहे तितकी सुंदर गोलंदाजी करतायत आकाश मुळे। पाच चेंडू मध्ये 10 रन काढलेले आहेत। रॉयल राजपूत यांनी आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत। प्रज्वल गवई सुंदर षटकार मारला होता नवीन चेंडूला, डायरेक्ट बॉटल वर पडलेला होता, बाउंड्री लाइन वर पडलेला होता। एक ओव्हर 10 रन, जो पहिला चेंडू त्यांनी समोर टाकला होता त्यावर षटकार खेचलेला होता। थँक्यू डीजी। सुरेश चा हा दुसरा षटक घेऊन येत आहेत आपल्या टीम साठी। पहिल्या ओव्हर मध्ये 10 रन आलेले आहेत। रॉयल राजपूत यांनी आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत, 100 रन बनलेले आहेत, आम्ही ही 100 काढू शकतो या इराद्याने उतरलेले आहेत। 10 रन बनवलेले आहेत पहिल्या ओव्हर मध्ये सुरेश। उंचावून मारलेला आहे चौकार, न जाने आज किस इरादे से उतरे है बैट्समैन, सर्कल में बड़े रन बना रहे आज। गेंदबाजों की खैर नहीं इस गेम में, अच्छी गेंदबाजी करनी होगी। फील्डिंग या बंटी वानखेड़े और राज दुगलक दोनों ने मिला के इस चेंडू को बॉल को रोका है। सुंदर सा शॉट, थैंक यू डीजे। नो बॉल, कंबर कंबरीच्या वरती आलेला हा चेंडू। फ्री हिट, स्कोर वाढतोय 21 रन, 2 चौकार 1 नो बॉल।
बंटी वानखेडे यांचा सुंदर झेल, आउट झालेले आहे तिथे, पहिला विकेट मिळालेला आहे. सुंदर असं क्षेत्र रक्षण केलं बंटी वानखेडे यांनी, सुंदर झेल टिपलेला आहे. जबरदस्त फलंदाजी केली होती आणि प्रज्वल शुभम, शुभमची जागा घेण्यासाठी येत आहेत विक्रांत पत्रे. चार चेंडू झालेले आहेत या ओव्हरचे, 21 रन फळ्यावर लागलेले आहेत. बंटी वानखेडे यांच्यासाठी 200 रुपये आलेले आहेत. चार चेंडू झालेले आहेत. सुरेशचा पुढचा चेंडू विक्रांत पत्रे यांना, बघायचा काय करतात. एक धाव घेतलेली आहे पहिल्या चेंडूवर. बंटी वानखेडे सुंदर क्षेत्र रक्षण करतायत, पिकअप अँड थ्रो केला असता तर इथे रनआउटचा विकेट मिळाला असता. स्कोर वाढतोय 22 रन. ऑफ वन विकेट. सुरेशचा हा शेवटचा चेंडू. एक होते विजय आपला आकाश मुळे आणि दुसरे आहेत प्रज्वल गवई. लेफ्ट हँडर्स की हवा चल रही है, भड़बड़ आ रहे इधर शॉट. समाप्तीनंतर 28 रन संख्या झालेली आहे. एक विकेट. ड्रिंक्स ब्रेक मदत घेऊन येऊ नये, ड्रिंक्स ब्रेक नाही आहे. यानंतर प्रत्येक विकेटवर 200 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. बंटी विक्की, विक्की दादाकडने, विक्की बुदलानी द्वारे प्रत्येक विकेट साठी 200 रुपये इथे प्राप्त झालेले आहेत पैसे. मागच्या पहिल्या इनिंग मध्ये जी भूमिका आकाश मुळे यांनी निभावली होती तीच भूमिका
आता प्रज्वल गवई इथे निपवत आहेत. हा सुंदर जॉ, सुंदर शॉट, सुंदर चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण. आणि पुन्हा पट्ट्यामध्ये घेतलेला आहे आणि चार रन. जबरदस्त शॉट, जबरदस्त शॉट. बड़े कॉन्फिडेंस से खेल रहे आज सभी टीम के बल्लेबाज. और फिर से उठा के मार दिया. कैच हो सकता है यहां पर. ये कैच अगर बन जाता तो मैच बन जाता. और चार रन, बड़ा संभव सा कैच था. फिर भी ट्राई किया. इस ट्राई के लिए तालियां तो बनती है. लगातार दूसरी गेंद पर चौका बैठा है. नौ रन आ गए इस ओवर में. आक्रमक मूड में प्रज्वल. बहुत ही अच्छे शॉट लगा रहे हैं प्रज्वल गवई. सूर्यवंशी सुंदर फील्डिंग. तितकाच गचाळ थ्रो. बढ़ती हुई रन संख्या, तीन ओवर के समाप्ति पे 38 रन. 38 तीन ओवर के समाप्ति नंतर 38 धावा. मेरे ख्याल से पावर प्ले का सबसे बड़ा स्कोर होगा ये इस टूर्नामेंट का. कल कितना बना था? 38 ही बना था. ओ बत्तीस. रन रेट के हिसाब से बहुत आगे लायंस के. लायंस को अगर वापसी करना है इस मैच में जल्द से जल्द दोनों ही बल्लेबाजों की विकेट हासिल करना जरूरी. बहुत ही अच्छी फील्डिंग की सजावट, खूबसूरत फील्डिंग की सजावट. वैभव धनस्कार बॉलिंग मार्च पे तैयार. वैभव का सामना करेंगे पहली बार प्रज्वल गवई. प्रसन्न भाव मुंदड़ा, इनका आगमन. मॉर्निंग क्रिकेट क्लब के सदस्य, इनसे विनंती है मंच पे पधारे. खूबसूरत शॉट कवर की दिशा में खेलेवा. उतना अच्छा थ्रो. एक रन से संतुष्ट दोनों बल्लेबाज. विक्की पत्रे जो कि कप्तान, कप्तानी पारी खेलना आवश्यक या जरूरी. विक्की के कंधों पे भार.
आमदार चषक 2022 बहुत ही भव्य टूर्नामेंट मॉर्निंग क्रिकेट क्लब द्वारा आयोजित। स्लोअर गेंद थी, सीधे बल्ले से खेला, एक रन चुरा लिया इस बीच, स्लोअर गेंद दिया, चतुराई भरी गेंदबाजी करते हैं वैभव धनस्कार। फिर से एक बार तैयार वैभव, सामना करेंगे प्रज्वल। व्हाइट का इशारा अंपायर द्वारा, अतिरिक्त रन आता हुआ। बहुत ही अच्छी फील्डिंग, बेहतरीन फील्डिंग यहां सुरेश तातोड़ द्वारा, बहुत ही खूबसूरत फील्डिंग। विकेट, जो भी गेंदबाज विकेट लेगा, पर विकेट पे विक्की भाव बुदलानी की ओर से 201 रुपए। खूबसूरत गेंद, खूबसूरत गेंद, पूरी तरह चकमा दिया यार विक्रांत पत्रे को। कवर में खेलना चाहते थे, पूरी तरह से चूके वहां विक्रांत। बहुत ही अच्छा शॉट, सीधे बल्ले से खेले वहां, सुरक्षित शॉट ये, अच्छी फील्डिंग वहां बंटी वन करेगी, उतना ही अच्छा थ्रो, एक रन चुरा लिया इस बीच। जो भी गेंदबाज विकेट लेगा 201 का नगद पुरस्कार हासिल हो चुका है यहाँ विक्की भाव बुदलानी। बहुत ही अच्छा बॉल था, बहुत ही अच्छा विकेट या मोहित सूर्यवंशी ने कोई गलती नहीं की, जरूरी विकेट था यहाँ लायंस के लिए। आक्रमक रूप में थे प्रज्वल गवई, वैभव धनस्कार, वैभव धनस्कार को 200 रुपए हासिल हो चुके हैं विक्की भाव बुदलानी इनकी ओर से। चतुराई भरी गेंदबाजी करने के लिए माहिर वैभव धनस्कार, और अपने जाल में फंसाया यहाँ प्रज्वल गवई को, वहां कोई गलती नहीं की मोहित सूर्यवंशी ने। बहुत ही अच्छा कैच, आसान सा कैच, बहुत ही अच्छा कैच, अंडर प्रेशर में कैच, बहुत ही अच्छा कैच लिया, यहां से वापसी हो सकती है लायंस की इस मैच में, क्योंकि लायंस ने बहुत ही लंबा पहाड़ जैसा स्कोर खड़ा किया है यहां। रॉयल राजपूत के सामने लायंस ने बहुत ही बड़ा स्कोर खड़ा किया है या पहाड़ जैसा। गेंदबाजी का भार संभालेंगे निखिल गोड़े, कल के मैन ऑफ द मैच निखिल गोड़े, दो ओवर में 3 विकेट हासिल किया था कल, उसी तरह का प्रदर्शन आज जरूरी। अच्छी गेंद खेल दिया उसे कवर की दिशा में, एक रन चुरा लिया इस बीच दोनों ही बल्लेबाजों ने।
का साथ देने आए हैं जुबेर, लेफ्ट हैंडेड बल्लेबाज जुबेर विक्की का साथ देने आए हैं। अच्छी गेंदबाजी करते हैं वहां निखिल, फील्डिंग की सजावट करते हुए अपने बॉलिंग पे। अंपायर, दोनों अंपायर से विनंती है मैच में रुकावट न लाएं। ड्रिंक्स ब्रेक 5 ओवर के बाद, निखिल बॉलिंग मार्च पे तैयार, सामना करेंगे जुबेर। व्हाइट का इशारा, अतिरिक्त रन आता हुआ, लेग स्टंप पे गेंद, जुबेर के व्हाइट का इशारा अंपायर द्वारा। बहुत ही अच्छी गेंद थी। इसके बाद का जो होने वाला मैच है 5 ओवर के बाद टॉस करने, मेन पिंडोल के सामने आए। बहुत ही अच्छी फील्डिंग हुआ, एक रन। वीआईपी बॉक्स के सामने इस मैच के बाद जो मैच होगा, दोनों कप्तान टॉस करने के लिए आ जाए 5 ओवर के बाद। राहुल चौधरी, विपिन दादा देशमुख, इनसे विनंती है 5 ओवर के बाद मेन पिंडोल के सामने आए। फिर से एक बार तैयार निखिल, सामना करेंगे विक्रांत। फील्डिंग की सजावट, खूबसूरत शॉट, लगभग निकल गया था हाथ से, खूबसूरत शॉट। खूबसूरत शॉट यार, उतने अच्छा कैच, बहुत ही बड़ा झटका यार। रॉयल राजपूत को बहुत ही बड़ा झटका, कप्तान विक्रांत पत्रे के रूप में बहुत ही अच्छा शॉट लगाया था। और उसी प्रकार की बल्लेबाजी की जरूरत जीतने के लिए, लेकिन वहां टाइम नहीं हुआ। और बहुत ही सुंदर कैच, दर्शन गोड़े, राहुल चौधरी। इसके बाद का जो होने वाला मैच है, वीआईपी बॉक्स के सामने आए दोनों ही कप्तान, टॉस करेंगे विपिन दादा देशमुख। मिस पीडिया, लेकिन कोई फर्क नहीं गिरता, दोनों ही बल्लेबाज एक रन से संतुष्ट। अच्छी वापसी करते हुए यहां लायंस। फिर से एक बार बताना चाहता हूं गेंदबाज को, पर विकेट पे 201 रुपए का इनाम बख्शीश यह आ चुका है विक्की भाव बुदलानी इनकी ओर से। दोनों कप्तान दर्शन गोड़े, राहुल भाव चौधरी। अच्छा शॉट यहां लेग साइड की दिशा में, उतनी अच्छी फील्डिंग,
बहुत ही अच्छी फील्डिंग हुआ अभय, जाने माने फील्डर इस ग्राउंड पे अभय जैन। बढ़ती हुई रन संख्या, बढ़ती हुई रन संख्या 48 रन, 5 ओवर के समाप्ति में अच्छा रन रेट, बढ़ती हुई रन संख्या 48 रन। आमदार चषक 2022, आमदार चषक 2022, धामनगांव मतदार संघ के, धामनगांव विधानसभा मतदार संघ के लोकप्रिय आमदार प्रताप दादा अड़सड़, उसी के साथ मॉर्निंग क्रिकेट क्लब द्वारा आयोजित भव्य टूर्नामेंट। इधर टॉस हो रहा है, कैमरेमैन कैमरे वाले भैया से विनंती है, विपिन दादा इस मैच का टॉस करा रहे हैं, दर्शन घोड़े, प्रतीक मेश्राम, राहुल, राहुल दादा चौधरी, प्रतीक दादा मेश्राम, कैमरे किधर देखे दोनों ही। टॉस होता हुआ अगले मैच का, आमदार चषक 2022, धामनगांव विधानसभा मतदार संघ के लाड़के आमदार प्रताप दादा अड़सड़, उसी के साथ मॉर्निंग क्रिकेट क्लब द्वारा आयोजित ये भव्य दिव्य टूर्नामेंट धामनगांव जैसे छोटे से नगरी में। पहला इनाम 150,000, दूसरा इनाम 1,00,000 रुपए, और इस टूर्नामेंट को सफल बनाने में जो मॉर्निंग क्रिकेट क्लब के सभी सदस्यों की मेहनत पिछले 2-2.5 महीने से जो मेहनत कर रहे हैं सभी मॉर्निंग क्रिकेट क्लब के सदस्य, आज उनकी मेहनत रंग लाई और यह बहुत ही भव्य दिव्य टूर्नामेंट देख रहे हैं सभी दर्शक। सभी दर्शकों का इस ग्राउंड पे हार्दिक स्वागत मॉर्निंग क्रिकेट क्लब की ओर से। उसी के साथ मंच पे उपस्थित सभी गणमान्य अतिथियों का स्वागत। बहुत ही सुंदर गेंद, स्लोअर गेंद, वैभव धनस्कार वैयक्तिक दूसरा ओवर लेकर आए हैं, बहुत ही बड़ा विकेट हासिल किया था वैभव ने। बहुत ही सुंदर गेंदबाजी, 1 रन चुरा लिया। चतुराई भरी गेंदबाजी करते हैं वैभव धनस्कार, विकेट टेकर बॉलर। खूबसूरत शॉट, उतनी बेहतरीन फील्डिंग वा बंटी वानकड़े, प्रवीण दादा रोहनकर का विशेष आभार मॉर्निंग क्रिकेट क्लब की ओर से। पूरा बार उनके कंधों पे और बहुत ही अच्छा अरेंजमेंट प्रवीण दादा रोहनकर का। बहुत ही बढ़िया अपील, लेकिन अंपायर पे कोई असर नहीं। इस मैच के अंपायर नंदूबाव स्वर्गीयकार, सुमित बोरा खड़े की ओर से पर विकेट 201 का बख्शीश। बहुत ही अच्छी गेंदबाजी, बार बार बीट कर रहे जुबेर को वैभव।
कोरिया फुल टॉस बनाया जुबेर ने, वन बाउंस अच्छा ट्राई किया था फील्डर ने। जो ग्राउंड मिला है मॉर्निंग क्रिकेट क्लब को, अतुल दादा भोगे इनके ओर से, और आज उनका जन्मदिन। बहुत ही अच्छी गेंद, फिर से एक बार बीट किया, पैंथर विन द टॉस। इसके बाद का जो मैच होने वाला है पैंथर विन द टॉस, और गेंदबाजी करने का फैसला लिया है पैंथर ने। और जहां मैं रुका था यह जो ग्राउंड मिला है खूबसूरत ग्राउंड, अतुल दादा इनकी ओर से, अतुल दादा भोगे आज उनका जन्मदिन, और उनको जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं मॉर्निंग क्रिकेट क्लब के पूरे परिवार की ओर से। उसी तरह आज बादशाह खान शाहरुख खान का भी जन्मदिन है, 57वां, उनको भी आज जन्मदिन की शाहरुख खान को बहुत बहुत शुभकामनाएं। जिस तरह वो बॉलीवुड के बादशाह है, आज हमारे अतुल दादा हमारे बादशाह, मॉर्निंग के बादशाह अतुल दादा भोगे। निखिल अपना दूसरा ओवर लेकर आए हैं, निखिल और टीम का 7वां ओवर। बहुत ही खूबसूरत शॉट, वन बाउंस, सीधे बल्ले से सुरक्षा भरा शॉट कहा जाता है ये क्रिकेट में। विक्की बाबू बुदलानी इनका स्वागत, सुमित बोरा खड़े और विक्की बाबू बुदलानी इनकी ओर से, पर विकेट 201 रुपए का नगद पुरस्कार। विक्की बाबू बुदलानी सुमित बोरा खड़े इनकी ओर से पर विकेट पे 201 का नगद पुरस्कार आ चुका है कविश गावंडे के पास। फिर से एक बार खूबसूरत शॉट, नीलेश नान ने मिस फील्ड होना है तो 4 रन जाना है। बैक टू बैक बाउंड्री आते हुए महंगा ओवर साबित हो रहा है ये लायंस के लिए। बैक टू बैक 4 आता हुआ रॉयल राजपूत के लिए, महंगा ओवर अभी तक निखिल का। अच्छी बल्लेबाजी वहां नीलेश नान ने, वाइस कैप्टन रॉयल राजपूत के। फिर से एक बार नो का इशारा, नो बॉल का इशारा, या नो बॉल का इशारा अंपायर नंदूबाव सुरगीकर द्वारा, नो बॉल यानी फ्रीट। देखना है क्या करते फ्रीट पे जुबेर। निखिल का बहुत ही महंगा ओवर साबित होता हुआ अब तक, आमदार चषक 2022, खूबसूरत भव्य आयोजन मॉर्निंग क्रिकेट क्लब द्वारा आयोजित। लंबा हिट लगाया हुआ जुबेर ने फ्री हिट का, बहुत ही अच्छी बिल्डिंग हुआ। इतना ग्राउंड कवर करना बहुत ही अच्छी बिल्डिंग हुआ। 21 कड़े की खूबसूरत बिल्डिंग, निश्चित ही अपने टीम के लिए 2 रन बचाए। फिर से एक बार निखिल तैयार,
एक बार अच्छी फील्डिंग देखना क्या होता है यहाँ। अच्छी रनिंग द बिटवीन विकेट, बहुत ही खूबसूरत रनिंग द बिटवीन विकेट। दोनों ही बल्लेबाजों के बीच अच्छा तालमेल। इस दो रन के साथ बढ़ती हुई रन संख्या। बढ़िया बिल्डिंग, बहुत ही अच्छी बिल्डिंग। निश्चित ही अपने टीम के लिए तीन रन बचाए। अंपायर 22 है, क्या रन है? कार्लोस की बहुत ही बढ़िया फील्डिंग, निश्चित ही तीन रन बचाए अपने टीम के लिए, लायंस के लिए। रोमांच भरा मुकाबला होता हुआ, दर्शकों में उत्साह। एक ओवर में पलटता है मैच लायंस की ओर और दूसरी ओवर में पलट जाता है रॉयल राजपूत की ओर। नफा तुला ये मैच। एक रन यहां ढकेल दिया उसे, स्लोअर गेंद थी, ढकेल दिया। नीलेश नान्ने ने एक रन चुरा लिया। बढ़ती हुई रन संख्या 71। सात ओवर की समाप्ति पे बढ़ती हुई रन संख्या 71। हमारे आदरणीय अष्टपाक सर, इनका अभी कुछ 5 मिनट पहले आगमन हुआ है कमेंट्री बॉक्स में। इस मैच के बाद, इस इनिंग के बाद कि अगली इनिंग का पूरा हालचाल सौंपूंगा मैं अष्टपाक सर की ओर। बहुत बहुत स्वागत अष्टपाक सर आपका ग्राउंड पे। धन्यवाद गोलू भाई, ये आप सभी का प्रेम है जो मुझे नागपुर से धामांगाव की ओर खींच लाया। ये हमारा प्रेम है और आपको क्रिकेट का कीड़ा, क्रिकेट का प्रेम है, सवाल ही नहीं होता। ड्रिंक्स, थोड़ा ड्रिंक्स के लिए थोड़ा फॉलो। सुमित बोरा खड़े, विक्की भाव बुदलानी, इनकी ओर से पर विकेट पे गेंदबाज के लिए शुभ अवसर। 201 का नगद पुरस्कार कविश गावंडे के पास आ चुका है कमेंट्री बॉक्स में। वीआईपी बॉक्स में मंच पे उपस्थित सभी गणमान्य अतिथियों का हार्दिक हार्दिक स्वागत मॉर्निंग क्रिकेट क्लब की ओर से। उसी तरह सभी दर्शकों का, सभी क्रिकेट प्रेमियों का स्वागत इस सुंदर ग्राउंड पे मॉर्निंग क्रिकेट क्लब की ओर से। विपिन दादा देशमुख, जल्द से जल्द मैच चालू करें। अंपायर मैच को शुरू कीजिए। 5 ओवर के बाद ही पानी की व्यवस्था है। चलो मैच फिर से शुरू होते हुए, थोड़ा टेक्निकल प्रॉब्लम की वजह से रुका हुआ था मैच। दर्शक काफी उत्साह, रोमांच भरा मुकाबला है, रोमांच भरा मुकाबला। अपने टीम के लिए वैभव जैन, अभय जैन, वैयक्तिक दूसरा ओवर अभय का। अच्छी गेंदबाजी करते हैं अभय।
बहुत ही खूबसूरत फील्डिंग की सजावट। व्हाइट का इशारा, अतिरिक्त रन आता हुआ, बहुत ही बड़ा व्हाइट। खूबसूरत शॉट कवर की दिशा में, उतनी बेहतरीन फील्डिंग, मात्र एक रन, अच्छी फील्डिंग हुआ, गेंद अच्छी, शॉट अच्छा, बेहतरीन फील्डिंग, खूबसूरत क्रिकेट या। फिर से एक बार बॉलिंग मार्च पे तैयार, सामना करेंगे जुबेर। बहुत ही बढ़िया गेंद थी, डॉट गेंद, बहुत ही बढ़िया गेंद थी, कुछ समझ नहीं पाए जुबेर और अपील दिया कॉट आउट की, अंपायर पे कोई असर नहीं। अच्छी गेंदबाजी करते हैं और इसी तरह की गेंदबाजी की जरूरत लायंस को। रॉयल राजपूत की बल्लेबाजी, लायंस की गेंदबाजी, और यहां पर को 201 और 201 ऐसे 400 रुपए आते हुए सुमित दादा बोरा खड़े विक्की बाबूदलानी इनकी ओर से निर्णायक विकेट। और यहां से उलट फेर हो सकता है मैच, निर्णायक समय पे विकेट हासिल किया अभय ने अपनी टीम के लिए जिसकी जरूरत थी लायंस को, विकेट की जरूरत लायंस को, और वह कर दिखाया अभय जैन ने। क्लीन बोल्ड किया जुबेर को जो कि आक्रामक बल्लेबाजी कर रहे थे, बहुत ही अच्छी गेंदबाजी अभय की। अभय जैन बहुत ही आक्रामक गेंदबाजी, सुमित दादा पोरा खड़े विक्की बाबू बुदलानी की ओर से 201 और 201 ऐसे 402 रुपए हासिल कर लिए उन्होंने। फिर से एक बार बॉलिंग मार्च पे तैयार अभय जैन, ऋषभ सिंह ठाकुर मॉर्निंग क्रिकेट क्लब के सदस्य बल्लेबाजी संभालने आया है अपनी टीम के लिए। तीन गेंदें हो चुकी है, लगभग आधा ओवर हो चुका है, तीन गेंदें हो चुकी है, 15 गेंदे, 28 रन की दरकार रॉयल राजपूत को, 15 गेंदे 28 रन लंबा स्कोर या। बहुत ही अच्छी बिल्डिंग कार्लोस द्वारा, एक रन चुरा लिया इस बीच, बहुत ही अच्छी गेंदबाज अभय जैन, अब तक दबा के रखा है रॉयल राजपूत के बल्लेबाजों को। अभय जैन ऑलराउंडर की भूमिका अदा करते हैं अपने टीम के लिए। अतुल दादा भोगे, इनका जन्मदिन, मॉर्निंग क्रिकेट क्लब के पूरे परिवार की ओर से हार्दिक शुभकामनाएं। खूबसूरत गेंद, फिर से एक बार खूबसूरत गेंद, रोंगटे खड़े करने वाला ये मैच। फिर से एक बार खूबसूरत गेंद, कुछ भी समझ नहीं पाया नीलेश नान ने, बहुत ही बेहतर।
जैन ने। अतुल दादा भोगे जिनके कारण इस भव्य टूर्नामेंट का आयोजन हुआ, जिनके कारण ये ग्राउंड हासिल हुआ मॉर्निंग क्रिकेट क्लब को, उनका जन्मदिन जिस तरह शाहरुख खान का जन्मदिन है आज, उसी तरह अतुल दादा भोगे का जन्मदिन, जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं अतुल दादा को मॉर्निंग क्रिकेट क्लब की ओर से। बढ़ती हुई रन संख्या, ट्यूब नहीं है यहाँ पर, खत्म हो गया वो 74 फर्स्ट है। बढ़ती हुई रन संख्या 74 74 अरे संभल दे, ये क्या बोल रहे बेटा, अभी आगमन हुआ है अतुल दादा भोगे का, बहुत बहुत स्वागत मंच पे। प्रसन्ना मुंदड़ा, महादेव राव जी पोकड़े, कांचू भाई मलकान सचिव मॉर्निंग क्लब के, साजिद उर्फ गुड्डू खान, विनोद दादा तिल्ले, प्रवीण दादा रोहनकार, सभी का स्वागत। आज के लिए ये सुनहरा मौका और सुनहरा दिन, अतुल बाबू भोगे इनका हैप्पी हैप्पी बर्थडे मनाया जाएगा। मेरी हैप्पी रिटर्न ऑफ द डे। मार डाला, अभी अभी पीनी शुरू। चंद्रमा की एक पारो की याद है जो हमें होश भी नहीं। बीच बढ़ती हुई रन संख्या, प्रवेश 75 क्यों गलती कर बैठा। व्हाइट का इशारा अंपायर का अतिरिक्त रन आता हुआ रॉयल राजपूत को। गेंद पूरी तरह से चकमा दे दिया है नीलेश नान्ने को। इसी तरह की गेंदबाजी की जरूरत लायंस को और आक्रामक बल्लेबाजी की जरूरत या रॉयल राजपूत को। बहुत ही खूबसूरत एफर्ट या बंटी वानखेड़े छा गए आज अपने फील्डिंग में, गेंदबाज का नुकसान कर दिया बंटी ने। बहुत ही खूबसूरत गेंद, खूबसूरत गेंद, रोमांच भरा मुकाबला, वापसी करते हुए लायंस। ये
लेग साइड की दिशा में खेले हुआ शॉट, फील्डर गेंद के नीचे, बहुत ही बेहतरीन थ्रो, बेहतरीन थ्रो, वैभव धनस्कार, बहुत ही बेहतरीन थ्रो, बहुत ही खूबसूरत शॉट, उतना ही अच्छा थ्रो, लायंस के पूरे खिलाड़ी एकजुट होकर खेलते हुए नजर आ रहे हैं दर्शकों को, चेयर अप कंटिन्यू चालू लायंस द्वारा फील्डिंग में, फिर से एक बार बॉलिंग मैच पे तैयार, खूबसूरत गेंद, चकमा दे दिया वहां गेंदबाज को, एक रन चुरा लिया, लेग पे का इशारा अंपायर का, लेकर आए सुरेश तातोड़, छह गेंदों में भव्य स्कोर होने या जीतने के लिए रॉयल राजपूत को 21 रन, देखना है क्या करते हैं अपने बल्लेबाजी में निलेश नान ने, बहुत ही अच्छा विकेट या 5 गेंदे 21 रन की दरकार, 5 गेंदे 21 रन की दरकार रॉयल राजपूत को जीतने के लिए, कुंदन सिंह ठाकुर, ऋषभ सिंह ठाकुर, रॉयल राजपूत कहा जाता है, कुंदन सिंह ठाकुर, ऋषभ सिंह ठाकुर बीच पे मौजूद, देखना है क्या जोर बताते हैं बल्लेबाजी में, पिछली गेंद पे पहली गेंद पे सुरेश के बहुत ही अच्छा कैच लिया था वह आकाश ने, कैसे भी गेंदबाजी करते हैं अपने टीम के लिए सुरेश तातोड़, बहुत ही कड़क शॉट या बहुत ही अच्छा शॉट, एक रन चुरा लिया इस बीच, दूसरे रन के लिए मना किया ऋषभ ने, एक रन से संतुष्ट, 4 गेंदे 20 रन, झुकता हुआ मैच लायंस की ओर, अभी तक झुकता हुआ मैच लायंस की ओर, लेकिन क्रिकेट में कुछ कह नहीं सकते, खूबसूरत शॉट, गगन चुंबी छक्काया ऋषभ सिंह ठाकुर, निर्णायक समय में 6 रन आते हुए, जिस तरह मैंने कहा क्रिकेट में कुछ कहा नहीं जा सकता,
अनिश्चितताओं का खेल ये क्रिकेट, बहुत ही गगनचुंबी छक्का यार। फिर से एक बार लंबा हिट, खूबसूरत कैच, बहुत ही बढ़िया कैच यार। फिर से एक बार सुरेश तातोड़ ने 201 का प्राइज हासिल किया है। सुमित दादा बोरा खड़े, विक्की बहु भुतलानी इनकी ओर से पर विकेट 201 रुपए का प्राइज या हासिल हो चुका है और गोल्डन चांस है या सुरेश तातोड़ के लिए, और विकेट अगर हासिल करते हैं या फिर से एक बार 201 रुपए आदेश कुरकर्णी कुंदन का साथ देने हैं आदेश कुरकर्णी। डॉट गेन, और या जीत के ओर अग्रेसर लायंस, एक गेंद 14 रन की दरकार। और या लायंस जीतते हुए यह मैच, बहुत ही अच्छा कमबैक किया लायंस ने। आमदार चषक 2022 का भव्य उद्घाटन 3 दिन पहले हो चुका है, बहुत ही अच्छी मैचेस, भव्य दिव्य टूर्नामेंट मॉर्निंग क्रिकेट क्लब द्वारा आयोजित। पहला इनाम 1,50,000, दूसरा इनाम 1,00,000 रुपए, और ये सुंदर ग्राउंड जो सजाया है सभी मॉर्निंग क्रिकेट क्लब के सदस्यों की कड़ी मेहनत, और ये ग्राउंड